गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सर्वात जास्त चर्चेला गेलेल्या प्रश्नांपैकी एक आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमान वाढ. हा कारखाने आणि वाहनातून निघणारा धूर आहे जो पृथ्वीचं वातावरण वाढवत आहे. यामुळेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राची पाणी पातळी वाढते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शास्त्रज्ञ ग्लोबल वॉर्मिंगला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 9वीच्या वर्गात शिकणारी लहानगी शास्त्रज्ञ विनिशा उमाशंकर हिने सोलर आयरनिंग गाडी तयार केली आहे. 12 वर्षाच्या विनिशाच्या निरीक्षणात आलं की कोळसा जळल्यानं वातावरणात कार्बन तयार होतो आणि त्यामुळे तापमान वाढतो. एक दिवस शाळेतून घरी येताना तिला कोळसा वापरून कपडे इस्त्री करणाऱ्याला पाहून एक कल्पना सुचली. हा कोळशाचा वापर टाळता येईल का याचा तिनं विचार केला आणि तिला सोलर आयरनिंग गाडीची कल्पना सुचली. तिच्या या कल्पकतेला तिच्या पालकांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिला. विशेषत विनिशाचे वडील उमाशंकर सत्यनारायण यांनी तिला तिच्या कामात मदतही केली आहे. இப்போ நான் என்னோட பொண்ணுக்கு என்ன சொல்லியிருக்கேன்னா, நீ வந்து பின்னாடி வந்து என்னவாகுவோ டாக்டர் இன்ஜினியர் வாட் எவர் ஃபீல்டு எந்த ஒரு துறையாக இருந்தாலும் நீ அதில் வந்து படித்து. மீ காயம் மாஜா முலிலா சங்கத் ஆலோய் கி தினா அபியாஸ் கேலா தர் திச்ச பவிஷ்ய உஜ்வல் ஆஹே. ஒரு சமுதாய அப்பன் ஜா சமாஜாத் ராஹத்தோ त्याचेही आपण काहीतरी देणे लागतो. समाजाच्या भल्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना फक्त पैसा कमावण्याची शिकवण दिली नाही पाहिजे असं मला वाटतं. आपल्या मुलांना त्यांच्या संशोधनातून जो आनंद मिळतो तो आनंद कोट्यवधी रुपये देऊनही मिळू शकत नाही असंही मला वाटतं. विनिशानं आपल्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी 4 वर्ष परिश्रम घेतलाय. तिच्या संशोधनाला मान्यता देत गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने तिला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इग्नाइट अवॉर्ड देऊन गौरव केलाय. स्वीडनच्या चिल्ड्रन क्लायमेट फाउंडेशनच्या वतीने विनिशाला चिल्ड्रन क्लायमेट 2020 हा पुरस्कारही मिळालाय. स्वीडनच्या पर्यावरण मंत्री आणि उपप्रधानमंत्री इसाबेला लोवे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमात तिला हा पुरस्कार देण्यात आला. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. विनिशाने गाडीवर एक सोलार पॅनल लावले. या पॅनलवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून वीज तयार होते. ही विजेची गाडी बॅटरीमध्ये गेल्यानंतर एक लोखंडी बॉक्समध्ये येते. हा लोखंडी बॉक्स असा आहे की तो कोणत्याही ऋतूत काम करू शकतो. कोळशाचा वापर करून इस्त्री करणाऱ्यांना केवळ कोळशासाठीच 1000 रुपये खर्च करावे लागतात. मात्र विनिशाच्या सोलर आयरन गाडीमुळे हा खर्च निश्चितच कमी होणार आहे. जर यात काही बिघाड झाला तर कोणताही इलेक्ट्रिशियन ही सहज ठीकही करू शकतो. एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी संशोधन जितकं गरजेचं आहे तितकंच त्याबद्दल जागृती करणंही महत्वाचं असल्याचं विनिशा सांगते. நம்ம ஸ்ட்ரீட்ல போய் ப்ரொட்டஸ்ட் பண்ணலாம், மற்றவங்களுக்கு தெரிய வைக்கலாம் இந்த மாதிரி கிளைமேட் சேஞ்ச் ஆகுதுன்னு. ஆனால் ப்ரொட்டஸ்ட் தான் பண்ணுறோமே தவிர நம்மளா எதுவும் ஒரு आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाबाबत बोलतो, अनेकदा रस्ते विरोधही करतो, मात्र कोणतीही जबाबदारी न घेता फक्त विरोध करणं काही उपयोगाचं नाही. म्हणूनच मी जबाबदारी घेण्याचं ठरवलं आणि पर्यावरण संरक्षणासाठी योगदान दिलं. என்ன प्रॉब्लम இருக்கு அப்படின்னு பார்த்து நான் கண்டுபிடிக்கிறேன். நான் மத்தவங்களை எதுவும் சொல்ல போறது இல்ல. विनिशाला यावर्षी तिरुवनमलाई जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळालाय. याशिवाय केरळ स्टार्टअप मिशनच्या वतीनं प्रदीप पी दन्नूर इनोव्हेशन अवॉर्ड आणि कलाम टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाच्या वतीनं स्मार्टफोन संशोधनासाठी पुरस्कार मिळालाय. हा स्मार्टफोन सेन्सरच्या माध्यमाने मानवी शरीराचं तापमान वापरून चालतो. लहान वयात विनिशाची हुशारी आणि पर्यावरण प्रती तिथं असलेलं प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे. ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही भारत. ताज्या घडामोडींसाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत ॲप.